नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी हाऊजमध्ये तर मित्रांनो सर्वांसाठी महत्त्वाची बातमी तर मित्रांनो सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मराठी आवाजमध्ये तर मित्रांनो सर्वांसाठी महत्त्वाची बातमी तर मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल एकशे एकोणसत्तर आमदारांचा पाठिंब्याने बहुमत सिद्ध केला आहे तर मित्रांनो पर्यंत नक्की पहा व्हिडिओ लाईक लाईकाला मात्र अजिबात विसरू नका तर मित्रांनो विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने बहुमत ठराव मंजूर झाला आहे अशा प्रकारे महाविकास आघाडीने आपले बहुमत विधानसभेमध्ये सिद्ध केले आहे हा ठराव मांडत असताना विरोधी पक्ष भाजपाने मोठ्या प्रमाणात यामध्ये गोंधळ घातला होता गोंधळ सुरू असताना देखील ठाकरे सरकारच्या बाजूने बहुमत मंजूर झाला आहे तब्बल एकशे एकोणसत्तरमध्ये मध्ये ठाकरे यांच्या बाजूने पडले आहे तर तब्बल चार सदस्य तटस्थ राहिले आहे या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्णपणे विश्वास व्यक्त करत आहे असा प्रस्ताव देखील अशोक चव्हाण यांनी यावेळी मांडला आहे यास अनुमोदन नवाब मलिक सुनील प्रभू जयंत पाटील यांनी अनुमोदन दिले आहे तर मित्रांनो भाजप आमदारांनी बहुमत सिद्ध करताना सभागृहात सभात्याग करत महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे बाहेर पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीवरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे यावेळी त्यांनी प्रोटेम स्पीकरवरून देखील कडाडून टीका केली आहे भाजप सभागृहातून बाहेर पडण्याच्या अगोदर फडणवीस म्हणाले की नियम अध्यक्षांच्या निवडणीपूर्वी विश्वासमत ठराव का तर तब्बल एकशे सत्तर आकडा तुमच्याकडे होता तर मग भीती कसली गुप्त मतदान का झालं अशा प्रकारचं देखील टीका फडणवीस यांनी दे उद्धव ठाकरे यांच्यावरती केल्या आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण बातमीचा तर तुमच्या लक्षात येईल की राज्यामध्ये आता उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री म्हणून सिद्ध झाले आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करा मात्र अजिबात विसरू नका